हाय फॅमिली, हाय, कसे आहात तुम्ही सर्वजण? कशी कसा गेला तुमचा शेवटचा नॉनव्हेज खाण्याचा दिवस? खूप छान, मजा आली. म्हणजे उद्यापासून नाही खाणार? खाणार का नाही? खाणार ना. मग तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि सुनील कुठे गेला होता? तर सुनील 2 दिवस कुठेतरी गेला होता, लोणावळ्याला गेलेलो घाटावर ट्रॅकिंग करायला. नाही नाही, पण काय सेलिब्रेट करायला? सेलिब्रेट तर असं जर गटारी केला, पण असा उपवास वगैरे ठेवत नाही तरी पण गटारी केला. तू सगळी नॉनव्हेज खाता? दोन आता 2 महिने खाणार? अच्छा, फक्त सोमवार. मग काय प्लॅन काय होता? फक्त सोमवार नाही, प्लॅन म्हणजे असा ट्रॅकिंग करायचा होता, वॉटरफॉल. नाही नाही, खाण्याचं काय? भोकड खाण्याचा इथून घेऊन पण गेलेलो आम्ही, कोंबडी वगैरे कच्ची. इथून चुली, गॅस वाला चुली असतो ना, त्याच्यावर केला. तिथेच मजा आली, मजा आली. कोणीतरी कमेंट केली होती की सुनील कुठे आहे, तर सुनील कुठे गेला होता, गेला होता कळलं असेल. ऑलमोस्ट 3 दिवसाची सुट्टी झाली त्याची, 3 दिवस मजा केली तरी सुनीलनी. आणि सुनील स्टाफ आहे आमच्या इथे, तर तो इथून सुटल्यानंतर काय करतो ते मला माहीत नसते. त्याच्यामुळे सुनील कुठे गेला, काय गेला ते मी सांगू शकत नाही, म्हणून आता क्लिअर केलं. तर आज आहे अधिक श्रावणातला पहिला दिवस, अधिक मासातला, बरोबर? काल दीपपूजा झाली, आज श्रावणातला म्हणजे दीपावास होती ना, बरोबर. तर हा अधिक महिना कोणी व्हेज खाते, कोणी नाही खात, कोणी नॉनव्हेज खाते, आणि पुढचा महिना पण व्हेज खातात, नॉनव्हेज खातात. तर आमच्या घरी तर काही करणारच आहे. काय का? मी खाणार आहे. ठीक आहे, म्हणजे तू खाणार म्हणजे सगळेच खाणार? मी खाणार म्हणजे सोमवारी नाही, मंगळवारी नाही, गुरुवारी नाही, शनिवारी नाही, मधले 3 वार मिळतात, त्याच्यात जे काय खाडीचं मिळेल ते खाणार. ठीक आहे, तर तुम्हाला आता छान छान व्हिडिओ बघायला मिळतीलच. मच्छीचे चिकन मटन शिजणार नाही घरामध्ये पुढचे 2 महिने, बरोबर आहे? हो, पण माशाचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर आज आहे श्रावणातला पहिला दिवस, अधिक मासातला. तर आम्ही काहीतरी छान छान पदार्थ मागवलेले आहेत. तर मिस्टर सुनील वांगा, ज्याने मी प्रेमाने वांगोजी पंत म्हणतो, पंत जरा हां जरा अनबॉक्सिंग करा पहिल्यापासून करा. तर पहिल्या बॉक्समध्ये काय आहे आणि तुमच्यासाठी आहे सरप्राईज पहिल्या बॉक्समध्ये, आणि आहे मस्त मोतीचूरचे लाडू. चला उचला, खाऊन घ्या पहिला लाडू, मग पुढे जाऊया. अच्छा ठीक आहे, चालेल. महाराष्ट्रातला सगळ्यांचा आवडता पदार्थ ज्याची आहे जगभरात क्रेज, वडापाव, ज्याला आमच्या बिहारमध्ये म्हणतात, आमच्या मध्ये नॉलेजच्या बरापाव. तर आहे बरापाव, बडापाव, बरा 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 डी र बोलतात ते, जसे की बडापाव, पुडी भाजी, पुडी कचोडी, तसं. तर हे आहेत वडापाव, छानसे मोस्ट हायजेनिक वडापाव वाले पालघर, ज्याचा सगळ्यात पहिला आम्ही व्हिडिओ केला होता आमच्या फेसबुकसाठी. आणि तिसरा आहे लहानपणीची आठवण. सुनील तू खोल, मी जरा आठवण सांगतो. आई कधी गेली किंवा बाबा गेले की हा पदार्थ नेहमी आणायचे आणि हा करूनच प्रचंड आवडायचा आम्हाला. आणि काय माहिती का, जरा बाबा तर याची जास्त जाणायचे का, तर पोरांना जरा जरा वाटीत दिला ना, का पोरं खायची ना, शाळेतून आली कधी आली, मग असं डबा मिक्स करायचे, डबा भरून ठेवायचे एवढ्या एवढ्या. आता आपण बघतो की तो नरम होते वगैरे, पण पहिले नरम नाही बरोबर, तसं नव्हतं. पहिला कुठला पण डब्यात ठेवला जातो, म्हणजे असं गच्च डबा असतो ना त्याच्यात ठेवतात, त्यामुळे कडकचे कडक नाही, पण पहिले कडक राहायची उलट असं मला वाटते. आता तर नरम होते, काय माहित तेलामध्ये आहे का कशामध्ये काय प्रकार आहे. पण तरी पण आपली सगळ्यांची आवडती शेव बुंदी, तर ही आहे शेव. त्याला नायलॉन शेव म्हणतात ना बहुतेक. नाही आम्ही हीच शेव खायचो, नाही हीच असायची ना, हीच हीच पहिल्यापासून हेच आहे. हे बघा मस्त शेव आणि बुंदी, आणि हा चमचा मस्त चमचा तिखट खा आणि त्याच्यावर गोड खा. वा, वा वा वा. तर ही आहे शेवबुंदी, वडापाव आणि लाडू, आणि अजून एक आहे मिठाईच्या दुंगेतली राजकुमारी. तुम्हाला बघायला मिळेल होता ह्याच्यामध्ये काय आहे. हां, मिठाईच्या दुंगेतली राजकुमारी, प्रिन्सेस ऑफ स्वीट्स. आणि ती आहे जलेबी बाई, नुकता काढून अशी आणलेली आहे ताजी ताजी, हो ना, आत्ता काढलेली अशी वाटते. तर बघा श्रावणातला पहिला दिवस आपण सुरुवात करतोय जलेबी, शेवबुंदी, वडापाव आणि लाडू खाऊन.
आणि उद्या पुन्हा बुधवार आला का आमच्याकडे मासे असणारच. आणि आणखी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की उद्या येणार आहे आपल्या बिहारी बाबू आपल्या घरी, म्हणजे आमचे नवलेश भाऊ, ज्यांनी एक कांड केला आहे येताना काहीतरी चुकीची गोष्ट करून बसलं आणि ते उद्या त्यालाच विचारू आपण की त्यांनी नक्की काय असं केलंय ज्याच्यामुळे बिचारा अडचणीत सापडला होता बिहारला. तर आपण उद्या विचारू त्याला, आता तो घरी पोहोचलाय, आज त्याला आराम दिलाय, मस्त आराम करेल आणि उद्या सकाळी येईल. बरोबर. तर आता सुरू करा, कोणाची वाट बघताय? मला सांगा कोणाला काय आवडतं याच्यापैकी? सगळंच आवडत. तरी पण माझं मोतीचूरचे लाडू माझे फेवरेट आहे, शेवबुंदी माझी आवडीची आहे, जिलेबीही मला आवडते, वडापाव. सुनील तुला पहिला नंबर वडापाव, लाडू थर्ड. आई तुला? हेच खाणं, वडापाव मला तिखट लागतो ना. नाही हा तिखट नाही आहे, छान आहे. जर पाव उचल सुनील, पाव उचल थोडं, नाही नाही पाव पाव वरचा भाग उचल पावाचा, नाही इथून उचल असा उचल. चटणी पण नाही बघ, चटणी पण नाही. आणि वडे यायचे बघ ना कसे फ्लॅट असतात, एकदम गोल नसतात. तू खाऊन बघ. आईला एक वडापाव दे, सुनील एक आईला वडापाव दे, जरा चटणीवाला नको, बिना चटणीचा दे आईला. आई जरा सांग कसा आहे वडापाव, घे तू सुनील, घे सुरू कर, सुरू कर रंजिता. आईला बघू पहिला कसं वाटतं. हा घे, नाही तिखट जास्त, छान आहे, मस्त आहे, मस्त आहे. अस्सल महाराष्ट्रीयन चव आहे ना. आणि आईचा दुसरा वडापाव चालू झालेला आहे आणि आता चटणीवाला घेतला आईने, म्हणजे आईला नक्कीच आवडलेला आहे. बरोबर. आणि तिखट नाही लागला, अजिबात नाही, नाहीच तिखट मिळत त्याचा. आणि तो माणूस इतका घासून घासून सगळी भांडी काय बघितलं का सुनील? नसेल तर व्हिडिओ बघा त्याचा, मी शोधतो थांबा, लिंक जर सापडली ना तर डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्हाला. बघा तुम्ही तो किती स्वच्छपणे सगळं करतो, म्हणजे आश्चर्य वाटलं मला बघून त्यावेळेला. बरोबर रंजिता, आमची जर सुरुवात होती फेसबुकची तेव्हाचा व्हिडिओ आहे. तर आई दोन वडापाव खाल्लेले आहेत आईने, आणि सहसा आई दोन खात नाही, एकच खाते. सुनील तू पहिला आयुष्यातला समोसा कधी खालास? मी मला वाटते 18-19 वर्षी खाला असेल, 17-18 वर्षीचा पहिला समोसा खाला असेल. समोसा काय असतो माहितीच नाही. अरे वडापाव आमच्या नशिबात बोलण्यापेक्षा म्हणजे कधीतरी असायचा वडापाव हा प्रकार नव्हताच. कधी पालघरला आलो ना आम्ही गावातून तर खायला मिळायचा. आता गल्लीबोळात दुकानं उघडल्यात, पहिलं कुठे असायचं? हे लाडू वगैरे तर लग्नात असायचे, तेच लाडू आणि चिवडा असायचा लग्नामध्ये खायला बस. बरोबर. शेवबुंदी कधीतरी आई बाबा कधी गेले शुक्रवारच्या बाजारात तर घेऊन यायचे. जिलेबी तर रेअर असायचं लग्नामध्ये वगैरे, तळली जायची तीच जिलेबी. बरोबर. बाहेरचं खाणं नव्हतं, तुझ्यापेक्षा पण स्लिम होतो मी माहिती आहे. कॉलेजात असताना माझं आयकार्ड मी शोधेन, खरं आहे, आयकार्डमध्ये फोटो बघ तू, दाखव वरती बघ, जरा वरती बघ, दाखव एक मिनिट. हां तुझा हा दिसतोय गळ्याचा भाग, असा याच्यापेक्षा जास्त असं निघालं होतं माझं बाहेर, एवढा बारीक होतो मी, एवढा एवढा मोठा होतो सुनील माहिती आहे माझ्या गळ्याला, म्हणजे तू विचार मी बारीक असेल. अरे सोनूवाला बाबांना खायचं का? बस 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 ले पुरा, बस बस जा खेळ थोडा वेळ. सुनील तर इतका स्लिम होतो मी, म्हणजे समोसा मी खालाच नव्हता आणि आता सगळं खायला समोर आहे पण खाऊ शकत नाही अशी हालत आहे. काय बरोबर ना मॅडम? अरे काही जण भांडतायत, बोलत आहेत की तुम्ही जर डायट प्लॅन सांगितला ना रंजिताचा ना तर आम्ही अनसबस्क्राईब करू. हो माय गॉड. मी सांगतो तिच्या आधी, ती काहीच असं डायट प्लॅन वगैरे फॉलो करत नाही, भूक लागेल तितकंच खाते आणि फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाते, पोटाचे चोचले नाही पुरवत ती. म्हणजे तिला जिलेबी खायची इच्छा आहे ना, खायची इच्छा आहे तर जिलेबी खाणार पण ती ओव्हरलोड नाही करणार पोटामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे असं काय विशेष असा प्लॅन कुठला फॉलो करत नाही आहे ती. बरोबर सुनील. आणि सुनीलला आता बॉडी बनवायची आहे असं सकाळीच बोलला मला सुनील, का कुठल्या जिम जॉईन, कुठली जिम जॉईन करू काय रे असं का? थोडा मेंटेन ठेवायचा आहे बॉडीला, वेट वाढवायचं तुला, पोरगी बघायची आहे ना. काहीतरी गडबड आहे. सुनील खरोखर सांग, तू लाजला कसा रे? काहीतरी गडबड आहे जे काय लाजला.
काही नाही कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे लड़का बड़ा हो गया, तीन दिन में कुछ तो करके आया है लड़का सांग सुनील आम्ही पुढाकार घेतो काय नक्कीच जाऊ दे तुझं जेव्हा होईल ना फायनल सगळं तेव्हा सांग आम्हाला पण सांग पण नक्की आता सिक्स पॅक काय बनवायचे तुला एट पॅक खरी गोष्ट आहे मस्त एन्जॉय करताय सगळेजण आणि मला वाटते लंच मध्ये आज हेच आहे आज कोणी जेवणार नाहीये जेवण नाही करायचं आज जेवण नाही बनणार फक्त ओबी जेवणार बाकी कोणी ह्याची म्हणजे कसली बाबा ते काय असत ते म्हणजे काय कोवळी कोवळा कोळा काय काय शुक्रवारच्या बाजारामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस आम्ही त्या रांधूच्या दोन घेतल्या त्याच्यात नावच नाही त्याच मस्त नाश्ताला केली होती आणि चपाती आणि भाजी खाली कोवळ्याची भाजी का कोवळीची भाजी कोवळी कोवळी असंच काहीतरी नाव होतं पण भाजी छान होती गोवीला पण खूप आवडली भाजी होती बरोबर ना सोनो आणि ती भाजी पोटासाठी चांगली असते असं तिकडे काका होते तुम्हाला काळ असेल छोट्या भाजी सोनील अशा रानभाज्या जर आणल्या आपल्या घरी तर तू जास्तीत जास्त किती दिवस खाऊ शकतो रानभाज्या मग तू काय खाणार म्हणजे तुझ्या खिशात पैसे पण नाहीत हॉटेलमध्ये पण खायचं नाही आणि घरात फक्त तेच बनणार आहे तर खरी गोष्ट आहे आई तुमच्या लहानपणी तुम्ही पार्टीमध्ये काय करायची का कधी जर अशी काल तुम्हाला बोलली ना परवाच्या व्हिडिओ मध्ये दया म्हणून माझी मैत्रीण आमच्या बाजूलाच राहते पण आम्ही इतक्या जवळच्या दया मावशी म्हणजे गुंजल्याची इतकं आम्ही मैत्रीण होतो ना पण आम्ही पार्टी वगैरे म्हणजे काय वाटलं खायला ना घरातून बंदी असायची ना अशी एक छडी असायची मारायची ना मग वडील काका वगैरे मग आम्ही घरात तू मसाला आणायचा दुसरी मैत्रीण ती मंजुळा आहे तिने मीठ आणि जरासं तेल आणायचा आणि मी असं कांदा घेऊन जाईल असं करून त्यांच्या घराच्या पाठीमागे अशी लाकडं लावलेली होती अशी त्या लाकडावर बसून सुरी वगैरे घेऊन तीच यायची तिच्या घराच्या पाठीमागे करायची ती कांदा बारीक कापायचा त्यात थोडंसं तेल टाकायचं मसाला टाकायचा मीठ टाकायचं आणि ते खात बसायचं तीच पार्टी आमची कोणाला हसायला येईल पण एवढीच पार्टी पण आई या पार्टीमध्ये खूप जास्त मजा यायची चव वेगळीच लागत आम्ही आमच्याकडे पण हा प्रकार खूप करायचो आम्ही सगळ्या इथून सगळ्या म्हणजे आजूबाजू सगळे लहान मुलं कच्चा आणि कालिंबू सगळे मिळायचो एकत्र आणि सगळं आणि सगळं जेवण आम्ही असं चुलीवरती बनवायचो म्हणजे सगळं ते असेल वीट असेल मिठाची चूल बनवायची चूल बनवायची आणि आणि मग त्या दिवशी मी बघ लग्नाला मे महिन्यात गेलेली होती बघ पालसाईला त्या दिवशी ती पण आली होती कारण तिचे माहेरचे ते माझे पण माहेरचेच ना तर तिने मला तेवढ्या लांबून बघितली नाही काय ती गळा मिठी मारली दयानी सोडतच नाही काय करू ना काय नाही प्रतीकला विचार प्रतीक म्हणतो काय ही मैत्री वर्ष भेटत नाही ना आणि जास्तच मैत्री होती आमची खूपच कधीतरी काय समारंभ असला तर भेट होते हा तेवढीच ती जास्त जात नाही मी जास्त जात नाही शाळेत पण आम्ही पालसेहून आंबीस ते हायस्कूल आंबीस ते तिथे चालत जायचे सगळे पण ती मजा वेगळीच होती पोरं पोरी मिक्स मजा भरपूर कोल्ड्रिंक प्रकार नसेल ना पेप्सी कोका कोला पैसे पण ते एक रुपयाला मिळायचे ना एक रुपयाला मिळायचे हा पण बाबा रोज नाही द्यायचे ना पैसे एक रुपया कुठे आपल्या काय एक रुपया होता किती लागत चार आणि आठ नाही नाही अशी मोठी अशी नाही अशी लांबी असायची ना एक रुपयाला अशी लांबी होती पण चांगली दुधाची नसती पण तो एक रुपया पण देत नव्हती शाळेत चालल्यात ना डबा घेतलाय ना पैसे बिसे काही नाही मिळणार असं सगळं होतं ना तुमच्यापैकी कोणी पेप्सी कोला खालाय का पेप्सी कोला खालाय का कोणी पेप्सी कोला प्लास्टिक मध्ये आणि त्याच्यातली स्पेशली दूध वाली पेप्सी कोणी खालाय का एक रुपयाला भेटायची किती एक रुपयाला है ना मी मालांडला जेव्हा जायची ना तेव्हा या दस्सी वाली पेप्सी कोला आणि ते ऑरेंज वाली आणि ब्लॅक वाली चार आणि आठ आणि ते चार आणि यायची ते माहिती ना ते आमच्या ना शाळेच्या समोर फॅक्टरी होती
आमच्या मामाकडे ना मनोज भाऊचं दुकान आहे, मामाच्या घराच्या समोरच आहे. तो काय करायचा, मला वाटतं रसना बनवायचा बहुते, आता आठवत नाही. तू बघत असेल मनोज भाऊ तुझ कमेंट कर हा. तर रसना बनवायचा, आम्ही सुट्टीत जायचो ना, आणि रसना बनवायचा आणि त्या पिशव्या आणायचा, याच्या पेप्सी कोलाच्या छोट्या छोट्या असायच्या ना, त्या म्हणजे पिशवी मोठी असायची लांब लचक, आणि त्याच्यामध्ये भरायचा आणि मग नंतर मेणबत्तीवर त्याला सील करायचा. बरोबर, किती होती तेव्हा, 50 पैसे, 1 रुपया, पण ती खूप भारी लागायची. आताच्या पेप्सी थम्सअपला काय रसना असायचं ना, रसना नाही, जलजीरा, जलजीरा आणि आपण जेव्हा बालपणीच्या आठवणी सगळ्या अशा आठवतो ना, तेव्हा आपल्यासोबत लाखो जे आपले बघणारे आहेत त्यांना पण बालपण आठवते. म्हणून मी प्रयत्न करत असतो ना की नवीन नवीन अशा गोष्टी ज्या लहानपणी होत्या, कारण माझं बालपण तुमचं आपलं कसं, ज्यांना मोबाईल नव्हता ज्यांच्या बालपणी, त्यांचं बालपण सेमच गेलेलं आहे. भले 10 पैशाला मिळायची ती वस्तू 1 रुपयाला मिळत असेल, पण आपलं बालपण सेमच गेलेलं आहे, कारण आपल्या घरात मोबाईल नव्हता, टीव्ही सुद्धा कमी होता, फक्त दूरदर्शन. पण आता कशी पोरं सगळी फ्री असतात. पहिले आम्हाला ना 7 वाजायच्या आधी बाहेर गेलं, आरती चालू होते ना 7 वाजता, अण्णा होते ना. असं असायचं की प्रत्येक म्हणजे आता आईचं सांगतात की आरती वगैरे असते संध्याकाळी 7 वाजता एक्झॅक्ट. म्हणजे आपण हे म्हणतो शुभण करू ती बोलण्यासाठी सगळ्यांनी एकत्र फाउंडाने उभं राहायचं, म्हणजे राहायचं हे कंपल्सरी होतं. आणि दर गुरुवारी आरती असायची, त्याच्यामुळे काय व्हायचं की आरत्या पण पाठ व्हायच्या आपल्याला. आणि कसं गणपतीला, अरे ह्यांच्याकडे गणपती त्यांच्याकडे गणपती असं सगळ्यांकडे गणपती, म्हणजे गावामध्ये आमच्या 10 गणपती असतील तर प्रत्येकाकडे आरती, एकाचा झाला तर दुसऱ्याकडे आरतीला जायचं, दुसऱ्याचा झाला तर तिसऱ्याकडे. आरत्या सगळ्या पाठ म्हणजे 10 वाजले तरी चालतील. कुठल्याही गणपतीला गावात आल्याशिवाय आरती चालू होत नव्हती. म्हणजे प्रत्येक माणूस, म्हणजे 10वा गणपती असेल तो बहुतेक 11 वाजता आरती होईल, पण सगळीजण जाणार त्याच्या प्रसाद खाणार आणि विसर्जन पण गावातून निघताना एकत्र. आता गावात हार्डली 1-2 गणपती असतात, पण पहिले कसे पुष्कळ असायचे. बरोबर, आपला गणपती होता तो किती होते, 3 का 4? हा ना, आवडीचा पहिल्या बर्थडे ला आपला गणपती होता, 3 का 4, 3 गणपती होते. म्हणजे ते सायकल वरती आणायचे आणि मागे त्याचा असा चौकोनी डबा असायचा, त्या डब्यामध्ये रेड कलर, ऑरेंज कलर, ब्लॅक कलरचे असे खुर्च्या सगळे एकत्र नाही बर्फात टाकायचे. आणि त्याने तो दुसऱ्या कलर नाही, मोरनी चाहिए, मोरनी मोरनी वो ऑरेंज वाला वो काला कट्टा, 50 पैशाला ती मिळायची. नंतर ते 1 रुपया वगैरे अशी भरपूर वाढली. नंतर ते कशा पाटली बिटली वगैरे पडते ना त्याची. तर कोणी गटारी पार्टीमध्ये गटारी शब्द वापरू नका, गटहारी म्हणा किंवा दीपामावाशा म्हणा, असे कमेंट भरपूर होत्या. तर मी सांगू इच्छितो की आमच्या गावासाईडच्या भागात गटारी शब्द वापरला जातो. आता गटारी म्हणजे आम्ही गटारात दारू पिऊन लोळत वगैरे नाही, हां. तर ॲक्च्युअल शब्द दीपामावासा आहे, कोणाला वाईट वाटलं असेल तर सॉरी त्याबद्दल. पण गटारी गावामध्ये बोलला जातो आणि आम्ही गावात राहिलेलो आहे, त्यामुळे जरी शहरात आलो तरी गावाचं गाव पण जात नाही अंगातून, म्हणून ते शब्द पण बघा निघतात. आणि आता ही पण अशीच बोलायला लागला आहे, आई सोडून जोडलेला हिचे शब्द, म्हणजे जसं का अच्छकुली आहे, ते बघा ते पोरग झोपलंय, ते पोरग झोपलंय, सहसा मराठीमध्ये बाळ झोपलंय वगैरे आपण म्हणतो, पण ते पोरग झोपलंय, पोरग मुलगी असून तिला ते पोरग म्हणतात. बरोबर, हे असं आईचे शब्द, हे आईकडून मला, माझ्याकडून हिला, प्रतीकला, आता ओवी पण कदाचित बोलेल तसं. तर गटारी आम्ही वापरला जातो शब्द म्हणजे गावामध्ये, म्हणून आम्ही गटारी बोललो. तर असाच गटारीचा शेवटचा व्हिडिओ, चकुलीच्या घरी गटारी केला त्याचा व्हिडिओ उद्या सकाळी 9 वाजता पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि आमचं शेफ जयेशनी काहीतरी स्पेशल बनवलं होतं, जर तुम्ही फेसबुक नसेल बघितला व्हिडिओ तर आत्ताच बघून घ्या, म्हणजे उद्या काय घडणार आहे तुम्हाला थोडा अंदाज येईल. तर भन्नाट बनवलं होतं जयेशनी, जे पण बनवलं होतं त्याने, खूप मजा आली आम्हाला तिथे. म्हणजे ॲक्च्युली घरात करण्यापेक्षा ना असं गावामध्ये जाऊन, आणि ते पण आपलंच घर आहे, ते कल्याणीचं घर म्हणजे आपलंच घर आहे, त्यामुळे मजा काही वेगळीच होती तिथे. आणि स्पेशली आजचा व्हिडिओ तर रंजितानी एवढा एन्जॉय केला आहे, छोटी रंजिता मोठी रंजिता दोघींनी पण एन्जॉय केला, खूप छान होता. बाबू शेतात कसं वाटलं तुला, मस्त मजा आली ना, खेकडे किती पकडले वहिनी, पिछे नाही जायंगे मे लेके जाऊंगा. आणि ना व्हिडिओमध्ये दाखवलं नाही मी, पण ओईला मी चिखलात टाकलं होतं तिची भीती घालवायला. कारण काय झालं होतं, ती जातच नव्हती चिखलात, रंजिताला बोललं पकड माझा फोन आणि घेतलं आणि उचलून टाकलं चिखलामध्ये, मग त्याच्यानंतर ती जायला सुरुवात झाली. तुला मजा आली ना ओवी, मजा आली ना, तू कर अभ्यास. मी अभ्यास ना करते, मी उलटे सुलटे वाद देते तुला, बाबांचे एग्जाम. अच्छा, बाबांचे एग्जाम आहे, अरे बापरे, बाबांना एग्जाम आहे. तर गावची मजा गावची असते, आणि खूप एन्जॉय केलं तू, मजा आली तुला. मजा वाटते. बरोबर सुनील, तुला मिस केलं आम्ही,
तू आणि नवलेश असते ना तर अजून धमाले गेले असते आपण. जाऊया आता फेर आता फेऱ्या चालूच राहणार आहेत आता फेऱ्या चालूच राहणार आहेत आपल्या. आणि मंडळी अशा बालपणीच्या गोष्टी आठवायला ना खूप बरं वाटतं आणि स्पेशली तुमच्यासोबत शेअर करताना ना वेगळाच आनंद मिळतो. तर तुम्ही एन्जॉय करा अशा बालपणीच्या गोष्टी आणि जुन्या आठवणी तुमच्या पण असतील तर शेअर नक्की करा. मलाही वाचायला खूप आवडते आणि कायतरी होई फुसफुस करते. तर तुमच्या आठवणी नक्की शेअर करा आणि भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. शर्ट कोणाचं आहे बघ बरं ओवीने घातलेलं. ओवीचा शर्ट दाखव बरं बघू ओवी कशी दिसते बघू. उभी राहा उभी राहा उभी राहा. वाव मस्त आहे. कोणाचं शर्ट आहे? मम्माचं आहे. काय पण केलं तरी काय फरक नाही पडत मला. मम्माचा टी शर्ट घालायला आजकाल सुरुवात केलाय तिने. आता मला बरं एक डझन आणून ठेवेल. दोघी जणी आटून पाटून घालतील. थोडस कल्याणी आली का तिची पण टी शर्ट होतील. म्हणजे आता छकुली मोठी झाली का तिला पण होते. म्हणजे चांगले आमच्या घरात टेन्शन नाही मिळत. चार जणी आहेत एकमेकांच्या आटून पाटून घाला. कल्याणीची मला अगोदर सुरुवातीला नाही घ्यायचे कपडे. तिला माझे म्हणजे मला तिचे नाही घ्यायचे. पण थोड्या दिवसानंतर कल्याणीला माझे टॉप वगैरे व्हायला सुरुवात. हाईटचे असले की नाही त्याच्यामुळे आम्हा दोघींना ते आटून पाटून. हा आणि ब्लाऊज तर व्हायला लागले तेव्हा जेव्हापासून बाबू होणार होता ना थोडी अंगारे थोडीशी झाली ना त्याच्यामुळे ब्लाऊज व्हायला लागले. मग आम्ही काय करायचं दोघींच्या साडीवर तुम्ही एकच शिवून टाकायचं. तू घाल मी घाल. तर तुमच्या बालपणीच्या आठवणी नक्की शेअर करा आणि भेटूया उद्या सकाळी 9 वाजता भोपिवलीच्या आमच्या गटारी पार्टी सोबत. शेवटचा शब्द शेवटचा वेळेला बोलतो यावर्षी गटारी. तर शेवटचा व्हिडिओ आहे भोपिवली सिरीजचा म्हणजे वाडा सिरीजचा. तर उद्या सकाळी बघायला विसरू नका. उद्या आणखी मजा येणार आहे आजच्यापेक्षा जास्त. धमाल ठीक आहे. तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता आणि उद्या 4 व्हिडिओत नवलेशला भेटूया. बिहारी बाबूला आपल्या भेटूया आणि बिहारी बाबू सोबत एन्जॉय करूया. उद्यापासून आणखी धमाल येईल कारण टीम आपली फक्त मंजुताही नाही आहे कल्याणी नाही आहे बाकी सगळे आता उद्यापासून येणार आहेत आपल्याकडे. तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. ओके टिल देन बाय.